तहसीलदार मैडम, माननीय प्रांताधिकारी व मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्याकडून निवेदन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोडार हवेली जिल्हा नांदेड येथे गावातून मिरवणूक काढल्यामुळे अक्षय भालेराव या तरुणाची गावातील जातेवाद्यांनी निर्गुण हत्या केली. या निर्गुण हत्यामुळे माणुसकीला काळीमा फासला आहे. या हत्येमुळे राज्यभरातील आंबेडकरी समाजात संताप निर्माण झाला आहे. या संदर्भात राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहेत. हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी माननीय तहसीलदार मॅडम, माननीय प्रांताधिकारी व मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्याकडून निवेदन देण्यात आले. यावेळी मिरज तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख अशोकरावजी कांबळे साहेब, युवक आघाडी तालुकाध्यक्ष नंदकुमार कांबळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मंगलताई बनसोडे, तालुका सरचिटणीस प्रथमेश करणे, तालुका उपाध्यक्ष दीपक वाघमारे, तालुका उपाध्यक्ष कुमार बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम बनसोडे, स्वप्नील पाटील उपस्थित होते. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मिरज तालुक्याच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना, प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात येत आहे. याचं कारण असं आहे की विषय अक्षय भालेराव नांदेड यांची हत्या, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक त्या गावातून त्यांनी काढली म्हणून हा मनामध्ये राग धरून काही जातीवादी लोकांनी त्याची हत्या करण्यात आली. त्या हत्येचा पहिल्यांदा मिरज तालुक्याच्या वतीनं त्याचा त्या गोष्टीचा आम्ही गैर निषेध अटक करतो आणि अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यास त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करून न्यायालय कोर्ट साहेबांनी त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशा आमच्या तालुक्याच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक गावातून काढल्यामुळं मनामध्ये राग धरून अशा प्रकारची घटना जर का ह्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर ते आम्ही उघड्या डोळ्याने बघणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सगळा कार्यकर्ता आज रस्त्यावर आहे आणि आम्ही शासनाला प्रशासनाला विनंती करतोय की अक्षय भालेराव यांच्या हत्येचे जे आरोप आहेत या आरोपींना तात्काळ त्याच्यावर कारवाई करून अटक करून त्याला फाशीवर चढवा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलन आणि संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.